अवघारंग एक झाला, अवघारंग एक झाला, रंगे रंगला श्री रंग, रंगे रंगला श्री रंग, रंगे रंगला श्री रंग, अवघारंग एक झाला, अवघार रंग एक झाला, रंगे रंगला श्री रंग, रंगे रंगला श्री रंग, रंगे रंगला श्री। नारायण नारायण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठुराया तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार। अहो 33 कोटी देव पाहिले, पण तुमच्या सारखा देव आगळात। भक्त पुंडलिकाने वीट फेकली आणि तुम्ही त्या विटेवर उभे राहिलात, आणि तेही चक्क 28 युगे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भक्तांच्या प्रेमावर एवढा लुप्त होणारा दुसरा देवच नाही। बर भक्तांचंही तुमच्यावर अलोट प्रेम। सर्व संकटांना सामोरं जात लाखो भाविक पंढरपुरात तुम्हाला भेटायला येतात। आ हा हा, काय ती गर्दी, काय ती दिव्य शोभा। अहो अशी शोभा स्वर्गातही पाहायला मिळणार नाही। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अहो विठ्ठल नावाचं हे ब्रह्मदेव पंढरपुरात अवतरलं तरी कसं। द्वारकेचा सावळा कृष्ण भीमेच्या काठावर कटी हात ठेवून 28 युग उभाय का आणि कशासाठी? तर भक्तजन हो, कृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमाची, विवाहाची आणि विरहाची जी कथा आहे, त्या कथेच्या पोटी विठ्ठल अवताराचं बीज आहे। भक्तजन हो, कुंडनपूरचा राजा भीष्मक अतिशय थोर आणि पराक्रमी राजा होता। त्याची पत्नी शुद्धमती अतिशय सुंदर आणि प्रेमळ होती। लावण्यवती रुक्मिणी त्यांची लाडकी लेक, वयात आलेली तरुण कोवळी, एकदा बागेत विहार करत असताना तिच्या सखीनं मदनबुद्धेनं तिला कृष्णाबद्दल सांगितलं। रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणी, हा कसला विचार करताय? किंबहुना कोणाचा विचार करताय? आता तुझ्यापासून काय ते लपवायचं? माझ्या विवाहाविषयी माझे माता पिता खूप चिंतित आहेत। मला सुयोग्य वर मिळावा म्हणून माझ्या मातेने व्रत आरंभलंय। रुक्मिणी, आपल्याला शोभेल असा सुंदर आणि पराक्रमी पुरुष मदनमुद्रेनं 2 दिवसांपूर्वीच पाहिलाय। म्हणजे तो इथे कुंडिनपुरात आहे? नाही रुक्मिणी, तो त्रिभुवन सुंदर मथुरेवर राज्य करतो। त्याच्या रूपाविषयी मी तुम्हाला काय सांगू, हजारो लाखो मदन त्याच्यावरून ओवाळून टाकले ना, तरीही त्याच्या सौंदर्याची सर येणार नाही। सखे, त्याचं नाव तरी सांग। आणि सखे, पुरुषाने सुंदर असावं पण तितकंच पराक्रमीही असावं। अहो पराक्रमात तर त्याची बरोबरी करणारा अजून जन्माला यायचाय। हातात फूल धरावं ना, तसं त्याने गोवर्धन पर्वत उचलला। जन्माला येऊन 6 दिवस नाही झाले तोच त्याने पुतना नावाची राक्षसीही मारली। त्याने जरासंधाला अनेकदा पराभूत केलंय। सखी, आता अंत नको पाहूस, त्याचं नाव तरी सांग। हो हो, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण। श्रीकृष्ण, त्यांच्यासारखा साजेसा पती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही। तुम्ही जशा सगळ्या नारींमध्ये श्रेष्ठ आहात ना, तसेच तेही पुरुषोत्तम आहेत। तुमच्यासारख्या रत्नाला ते म्हणजे मिळालेलं एक सोन्याचं कोंदण आहे। हजारो जन्म तप करून त्यांची दासी होण्याचं भाग्य जरी मिळालं ना, तरीही ते तुमचं महत्भाग्यच असेल। सखे, त्या महापुरुषाला मी कधी बघेन असं झालंय। त्याच्या रूपाने आणि सामर्थ्याने मला वेड लावलंय। सखे, मला त्याला प्रत्यक्ष पाहून माझ्या नयनांमध्ये सामावून ठेवायचंय।
माझ्या हृदयाच्या आसनावर बसवायचे. सांग सखी, मी त्याला कुठे पाहू आणि कसं पाहू, सांग ना. रुक्मिणी, आपण मदन मुद्रेला सांगूया, ती आपल्या मातीशी बोलेल आणि हे सगळं अगदी सहज पटवून सांगेल. सखी, आता त्याच्या विना राहावत नाही. कृष्ण कृष्ण. महाराज, काशीराजांचा भाट कल्याण कीर्ती आपणास प्रणाम करतो. याव कल्याण कीर्ती, याव, आपलं शुभ स्वागत. महाराजांना पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. महाराज भीष्मकांना भेटण्याचा योग आज आला. पण खरं सांगू महाराज, आपल्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्यापेक्षा आपण खूपच पराक्रमी आणि दानशूर आहात, यात संशयच नाही. धन्यवाद महाराज, धन्यवाद. अहो, चंदनाचा सुवास सर्वत्र पोहोचवणं हा जसा वाऱ्याचा धर्म, तसे राजे रजवाड्यांची कीर्ती दशदिशांना पोहोचवणं हे आम्हा भाटांचं काम. राजन, तुमच्या कंठात सरस्वती, करकमलात लक्ष्मी असल्यानं तुमचा मत्सर सर्वांनाच वाटतो आणि त्याचमुळं तुमची कीर्ती दशदिशांना पसरली आहे. महाराज, आपल्यावर लुब्ध झालेली, अनेकांना हवी हवीशी वाटणारी पण सर्वांनाच न मिळणारी आपली ती लावण्यवती सर्वत्र संचार करतीये. अगदी महालांपासून ते झोपड्यांपर्यंत, मंदिरापासून ते मदिरा प्राशन करणाऱ्या मदिरा वीरांपर्यंत ती पोहोचलीये. तुम्ही काय बोलतात, आमची लावण्यवती? महाराज, महाराज, त्या लावण्यवतीचं नाव आहे कीर्ती. अहो, कीर्ती सर्वांनाच हवीशी असते पण ती मिळते फक्त आपल्यासारख्या पुरुष सिंहांनाच. वा वा वा, तुमच्यासारखे भाट ज्यांच्या पदरी आहेत ते राजे धन्य आहे. जन्मानं आणि वृत्तीनं भाट असल्यामुळे थोडं अधिक बोलणं आम्हाला आवडतं. पण महाराज, आमच्या शब्दबाणांमुळे आपल्याला त्रास तर नाही? नाही नाही, मुळीच नाही कल्याणकर्ती. आपले वाघबाण इतके मृदू आणि मुलायम आहेत की फुलांच्या पाकळ्यांना सुद्धा वेदना होणार नाहीत. आता आपल्या येण्याचं प्रयोजन सांगाल तर बरं होईल. महाराज, आपल्या भांडारात अनंत रत्न असतील, परंतु आपल्या पोटी रुक्मिणी नावाचं रत्न जन्माला आलं आहे. या त्रिभुवनात रुक्मिणीसारखं सुंदर आणि सुशील कन्या रत्न नाही याचा सुगावा आम्हाला लागलाय. रुक्मिणीला तुम्ही पाहिलेलं सुद्धा नाही, मग तिचं वर्णन कसं काय करू शकता? महाराज, कीर्ती आणि अपकीर्ती या वाऱ्यावर स्वार असतात, क्षणात इथं तर क्षणात सर्वदूर पसरतात. जिभेवरचा शब्द पटकन स्वतःच्या आणि जनसामान्यांच्या ओठांवर आणण्यासाठीच आमचा जन्म झालाय. महाराज, विधात्याची लीला अगाध असते. तो रत्न जन्माला घालताना त्याच्याबरोबर सोन्याचं कोंदणही तयार करतो. आपल्या सुंदर सुशील त्रिलोक सुंदर कन्येसाठी तिच्याहून सरस वर मिळेल यात तिळमात्र शंका नाही. तसं कशाला? महाराज, हा माझा मित्र किंकर. प्रणाम महाराज. याच्या गळ्यात गंधर्वाचे सूर आहेत, सर्व भरतखंडाचं याला ज्ञान आहे, सर्व राजे रजवाड्यांना हा ओळखतो. आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर हा नक्कीच सुचवेल. महाराज, आपलं नाव भीष्मक? भीष्मक म्हणजे भयंकर. आपण रणांगणावर भयंकर असलात तरी देखील हृदयान अत्यंत मृदू आहात. महाराज, कैलासाच्या अलीकडे बाणासूर, मगधाचा जरासंध, मणिपूरचा राजा रत्नशिखर, अयोध्येचा वीरधवल, चेदी देशाचा शिशुपाल, पांचालाचा द्रुपद, सौराष्ट्राचा सौरवीर, महाराष्ट्राचा रत्नयुद्ध. महाराज, राजे अनेक आहेत, शूर आहेत, देखणे आहेत, पराक्रमी आहेत, परंतु आपल्या कन्येच्या रुक्मिणीच्या सौंदर्याला आणि तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल असा एकमेव सम्राट आहे, त्याचं नाव आहे कृष्ण. कृष्ण, श्री कृष्ण. महाराज, कृष्णाच्या पराक्रमाचं वर्णन ते काय करावं? चंद्र सूर्याला लागलेलं ग्रहण अल्पकाळ टिकतं, पण शत्रूला लागलेलं कृष्ण पराक्रमाचं ग्रहण मात्र कधीच संपत नाही. महाराज, कृष्णाला पाहताना जो आनंद मिळतो त्याच्यापुढे ब्रह्मानंद सुद्धा फिक्का आहे. महाराज, कृष्णाच्या नजरेत भोवरा आहे, भोवरा. भोवऱ्यात अडकलेला जसा कधीच सुटत नाही ना, तसा कृष्णाच्या नजरेत अडकलेला कधीच सुटत नाही. वा वा वा, श्रीकृष्णाची कीर्ती तर सर्वांना ठाऊक आहे. खरं सांगतो की करा,
असा जामात मिळायला भाग्य लागतं. पण रुक्मिणी वयानं कोळी आहे, तेव्हा तिचं मत विचारात घ्यायला हवं. महाराज, रुक्मिणी देवींची सखी मदन मुद्रा एव्हाना श्रीकृष्णाला भेटून देखील आली आहे. आता दोन तरुण सख्या एकत्र आल्यानंतर अशा दिव्य पुरुषाविषयी चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे महाराज. कल्याणकीर्ती, तुम्ही आणि तुमचे मित्र केंकर यांचा आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो. असा एक बुद्धिमान सेवक लाभायला फार मोठं भाग्य लागतं. आता तुम्ही कुंडीनपूरचे पाहुणे आहात, तेव्हा तुमचा यथोचित सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. सेवक, धन्यवाद महाराज. माते प्रणाम. मदन मुद्रा, बोलताना तुला धाप लागलीय, चेहऱ्यावर काळजी वाटते, काय झालं? माते, रुक्मिणीचं वेड दिवसेंदिवसच नाही तर क्षणाक्षणाला वाढत चाललंय. माते, कसलं वेड लागलंय रुक्मिणीला? श्रीकृष्णाचं. तिला श्रीकृष्णाचं वेड लागलंय माते. आता आलं लक्षात, तरीच तिचं खाण्यापिण्यात लक्ष नाही आणि नटण्या मुरण्याचं तिचं वेडही कमी झालंय. कशा कशात म्हणून तिचं लक्ष नाही. ठीक आहे, मी तिची समजूत काढते, चल माझ्याबरोबर. रुक्मिणी, असं काय विपरीत घडलं कि दोन दिवस झाले तरी तू अन्न भक्षण केलं नाहीस? अगं, मी तुझी माता आहे, मला नाही का सांगणार? बोल कन्ये, बोल. अगं, मुलांना जेवढं दुःख होतं ना, त्याच्या शतपटीने दुःख मातेला होत. बोल रुक्मिणी, काय झालं? माते, मला रात्रंदिवस एकच ध्यास लागलाय माते, श्रीहरीचा, मुकुंदाचा, द्वारकाधीश श्रीकृष्णाचा. अगं, पण तू श्रीकृष्णाला भेटली सुद्धा नाहीस. माते, श्रीकृष्णाला भेटण्याची काय आवश्यकता आहे? माझ्या मैत्रिणीकडून त्यांची स्तुती मी ऐकली आहे, ते सर्वश्रेष्ठ आहेत, भगवान विष्णूचा अवतार आहे, युगानुयुगे त्यांची सखी म्हणून मी जन्म घेतला आहे. ठीक आहे, मी तुझ्या पिताश्रींबरोबर विचारविनिमय करीन. विचारविनिमय नको माते, माझा विवाह त्यांच्याशी होणे कसा उचित आहे हे त्यांना पटवून दे. एवढं करशील ना माते? होय रुक्मिणी, मला वाटतं महाराज या विवाहाला नकार देणार नाहीत. घे हे दूध प्राशन कर, काही चिंता करू नकोस. याव याव महाराणी, याव. महाराज, आपणाशी काही बोलायचं होतं. महाराणी, त्यासाठी अनुमती कशाला हवी? बसा. महाराज, रुक्मिणीच्या विवाहाचा आपण विचार केलाय का? खरं तर नाही, आम्हाला ती अजून बालकच वाटते. नाही महाराज, ती आता षोडश वर्षाची झाली. या तारुण्य सुलभ वयात माणसं स्वप्नात रंगतात. रुक्मिणी आपल्याला काही बोलली का? हो, द्वारकाधीश श्रीकृष्णाशी विवाह करण्याची तिची अभिलाषा आहे. असं? प्रेमिकांचं हृदय तोडण्यात अर्थ नाही. महाराणी शुद्धवती, आपण रुक्मिणीच्या माता आहात हे आम्ही जाणतो. द्वारकाधीश तर सर्वांना प्रिय आहेत. श्रीकृष्णासारखा जावई मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. रुक्मिणी आमची कन्या असली तरी तिच्या भ्रात्याचा, विशेषतः रुक्मीचा विचार काय आहे याचा विचार अवश्य करायला हवा. काहीही झालं तरी रुक्मिणीला तिच्या मनाप्रमाणे वर मिळायलाच हवा. आपण म्हणता ते योग्य आहे महाराणी. रुक्मिणी, ती रंगीबेरंगी फुलं बघितली, किती सुंदर दिसतायत ना. पाण्याने भरलेलं हे तळ, नेत्र सुख देणारी ही हिरवळ, खरंच सगळं किती नयनरम्य आहे ना इथे. सखी, ह्या नयनरम्य वातावरणात ना
मुकुंदाची आठवण होती. किती छान दिसतात ना द्वारकाधीश, त्यांचे तेजस्वी नेत्र, सावळा वर्ण, शक्तिशाली बाहू आणि मला घायाळ करणारे त्यांचे दैवी स्मित. खरंच त्यांच्या ध्वासाने मला खेळ लागलंय. सांग ना सखी, मी त्यांना कुठे आणि कशी भेटू? हो हो देवी, राजकुमारी स्वतःला सांभाळा, इतकाही प्रेमज्वर बरा नव्हे. हा सांग ना सखी, माझ्या प्रेम भावना मी श्रीकृष्णापर्यंत कशा पोहोचव? सापड एक युक्ती सापडली. कोणती? तुम्ही द्वारकाधीशांकडे दूध पाठवा आणि आणि त्याच्या मार्फतच तुमचा प्रेम संदेशही कळवा. खरंच किती छान युक्ती सांगितली. प्रणाम पिताश्री, माताश्री प्रणाम. आयुष्यवान भव, विजयी भव. रुक्मी, तुझ्यासारखा ज्येष्ठ पुत्र आणि रुक्मिणीसारखी कनिष्ठ कन्या अनंत जन्मांच्या पुण्याईनच प्राप्त होतात. रुक्मिणी आता विवाहयोग्य झाली आहे. विदर्भराज भीष्मकांच्या प्रतिष्ठेला शोभेल असा जामात मिळाला वा, नव्हे तो मिळाला आहे. आपल्या सुलक्षणी रुक्मिणीसाठी द्वारकाधीश वर म्हणून किती शोभतील, नाही का? अशक्य, अशक्य कोटीतील गोष्ट आहे ही. पिताश्री, आपण त्याला द्वारकाधीश म्हणता, पण तो गवळ्याचा पोर आहे हे विसरू नका. स्वतःच्या मामाचा वध करणाऱ्या त्या नराधामावर विश्वास कोण ठेवेल? त्याला एक पिता नाही, कुणी म्हणे तो नंदाचा पुत्र, तर कुणी वसुदेवाचा. ज्याला कुळ नाही, गोत्र नाही, जन्मपत्रिका नाही, जो दुसऱ्याच्या घरी गोरसाची चोरी करतो, तो कृष्ण माझ्या भगिनीचा पती होऊच कसा शकतो? रुक्मी, कृष्णानं आपल्या मामाला कंसाला मारून एका अहंकारी वृत्तीचा नाश केलाय. त्यानं कंसाला मारून उलट त्याचा उद्धारच केलाय. तू म्हणतोस त्याला दोन पिता आहे? अरे त्यात नवलते काय, शास्त्रात पाच पिता सांगितलेले आहेत. जन्मदाता, अन्नदाता, विद्यादाता, कन्यादाता आणि भयत्राता. आता असं बघा, वसुदेव हा जन्मदाता, नंद अन्नदाता, सांदीपनी विद्यादाता, आणि मी आता त्याला कन्या देणार आहे. म्हणजे कन्यादाता म्हणजे त्याचा पिताच होणार आहे, आणि तो स्वतः कृष्ण सर्वांचा भयत्राता आहे. मग आता राहिलं काय, पत्रिका, कुळ, गोत्र? अरे कृष्ण स्वतः निर्गुण निराकार ब्रह्म आहे, त्याला कुळ, पत्रिका, गोत्र हवीच कशाला? पिताश्री, तुम्ही कृष्णाला वीर म्हणता, पण तो वीर नव्हेच. काल यवनाला पाहून तो पळाला, त्यावेळी त्याचं रक्षण मुचकुंदाने केलं. त्यानं केशी, अदासूर, अरिष्ट, वक्रासूर यासारखे सामान्य शत्रू मारले. याला आपण मोठा वीर म्हणावं? रुक्मी, तुझ्या सामान्य बुद्धीची मला कीवी येते. शत्रूला रणक्षेत्रापासून दूर नेऊन मारणं ही एक रणनीती आहे. त्यामुळे त्यामुळे सैन्याचा नाश थांबून शत्रूचा विनाश करता येतो. कृष्ण रणनीती कुशल आहे, त्यामुळेच त्यांनी मुचकुंदाकडून काल यवनाचा काटा काढला. रुक्मी, अरे कावे झालेल्या माणसासारखं तुला सर्वत्र पिवळच दिसत. कृष्ण दिसत नाही, तो तुझ्यासारख्या भक्ताला, भक्ताला तो सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी आणू रेडून दिसू लागतो. साधूंच्या कल्याणासाठी आणि दुष्टांच्या संवारासाठी त्यांनी मत्स्य कुर्म रूप धारण केले. ज्यावेळी ज्यावेळी संकासुर वेध घेऊन समुद्रात गेला, त्यावेळी त्याला शोधून काढण्यासाठी कृष्णानं मत्स्य रूप धारण केलं. आणि ज्यावेळी समुद्र बंधनाच्या वेळी मंदार परत खचू लागला, त्यावेळी त्यांनी कूर्म रूप धारण केलं. बळीराजाच्या दातृत्वाचा गौरव करण्यासाठी त्याच्या द्वाराशी द्वारपाल झाला. अमृतून राक्षस बलशाली होऊ नयेत म्हणून त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं. ईश्वराचं अवतार रूप मोठमोठ्या ऋषी मुनी ज्ञानींना कळलं नाही, ते तुला काय कळणार? असो, पुत्रप्रेमामुळे बलशाली सम्राट सुद्धा असा हतबल होतो. रुक्मी, तुझ्या मनात दुसरा कोणी वर असेल तर सांग. होय, माझ्या भगिनीला आणि आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असा एकमेव सामर्थ्यवान वीर आहे, आणि त्याचं नाव आहे शिशुपाल. काय, शिशुपाल? नाही, कदापि नाही. रुक्मी, शिशुपाल तुझा मित्र आहे, सखा आहे,
हे मी जाणते, पण श्रीकृष्णाशी शिशुपालाची तुलनाच होऊ शकत नाही। माते, शिशुपालाच्या पराक्रमाची कल्पना आपणास नाही। जरासंधाच्या सैन्याला घाबरून पळालेल्या त्या रणछोड कृष्णाचा पराभव करणं शिशुपालासाठी गौण बाब आहे। रुक्मी, भावनेच्या आहारी जाणं हा तुझ्यातला मोठा दुर्गुण आहे। रक्ता जनात आणि मैत्री जनात या जमीन आसमानाचं अंतर आहे। आज तुला वाटणारे तुझे मित्र आयुष्यभर तुझी साथ निभावतील का याचा विचार कर। द्वारकाधीशाशी रुक्मिणीचं लग्न होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। नाही पिताश्री, नाही। श्रीकृष्णाच्या रक्ताचं नातं जोडण्याला माझा सक्त विरोध आहे। रुक्मी पुत्रा, आपल्या भगिनीचा विचार कर। श्रीकृष्णाशिवाय दुसरा पती तिला कदापि मान्य होणार नाही। माते, रुक्मिणीपेक्षा राज्याचा आणि आपल्या पराक्रमी वंशाचा विचार महत्वाचा आहे। रुक्मी, ध्यानात ठेव, द्वारकाधीश श्रीकृष्ण कोणत्याही बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहे। नाही पिताश्री, नाही। रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाशी झाला तर तो माझा घोर अपमान ठरेल। जरासंध, शाल, शिशुपाल हे माझे साथी आहेत, ते सुद्धा या विवाहाने दुखावतील। कृष्णहुनी थोर पराक्रमी राजे आपल्या रुक्मिणीशी विवाहासाठी उत्सुक असताना त्या गवळ्याच्या पोराशी आपल्या मुलीचा विवाह लावावा असा विचार तुमच्या मनाला शिवला तरी कसा? पिताश्री, रुक्मिणी तरुण आहे, तिच्या मनात आलेला श्रीकृष्णाविषयीचा भाव अपरिपक्व आहे। तिला समजावून सांगा, तिला म्हणावं जोपर्यंत हा रुक्मी जिवंत आहे तोपर्यंत तिचा विवाह श्रीकृष्णाशी होणार नाही। रुक्मी, क्रोधामुळे काहीही मिळत नाही, स्वतःला सावर आणि नीट विचार कर। एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे पिताश्री थोर राजे आहेत, मुत्सद्दी आहेत, आपल्या कन्येसाठी सुयोग्य वर ते शोधू शकतात। पुत्रा, तुझ्या अंगीचा हा तापटपणा तुला कधीतरी संकटात लोटून देईल। बस बस बस, माझा निर्णय तुम्हा दोघांना मान्य नसेल तर हे राजवैभव सोडून हा मी निघालो। रुक्मी, पुत्रा थांब, पुत्रप्रेम आपण पित्याचं काही चालत नाही। जा, रुक्मिणी स्वयंवरासाठी देशोदेशींच्या राजकुमारांना आमंत्रित कर। जा। जशी आज्ञा पिताश्री। महाराज, आपण हे काय केलत? महाराणी, विवाह स्वर्गात ठरतात, आपण पृथ्वीवर केवळ साजरे करतो। श्रीकृष्ण केवळ राजे नाही तर ते एक परमतत्व आहेत। नारायण नारायण। अरे अरे अरे, किती हे दुःख! युद्धामध्ये स्वतःच राज्य गमवल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दुःख आपल्या प्रिय व्यक्तीच्या विरहानं होत। नारायण नारायण। मुनीवर प्रणाम। राजकुमारी, त्रिखंडात भ्रमण करणारा, याची वार्ता त्याला आणि त्याची वार्ता याला देणारा मी एक दूतच आहे असं समज। हा, आता तुझी वार्ता श्रीकृष्णापर्यंत पोचवायची असेल तर ते काम मी चोख बजावीन। मुनीवर, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आलात। माझ्या विवाहावरून माझ्या घरात कलह निर्माण झालेला आहे। रुक्मी दादा, श्रीकृष्णाशी माझा विवाह होऊ नये या मताचा आहे। कुणाचं काय मत आहे याची पर्वा तू अजिबात करू नकोस। अगं, तुझ्या इतकंच श्रीकृष्णाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे। आता साक्षात भगवंतांचीच इच्छा असताना रुक्मी नामक पामराची पर्वा करायची कशाला? पण श्रीकृष्णांना मी आवडेन का? ते माझ्यावर प्रेम करतील का? अगं, प्रेम हा तर त्यांचा स्वभावच आहे। पट्ट राण्या आणि 16 सहस्त्र नारी, परमेश्वराचं सगळंच निराळ। नारायण नारायण। मला सांगा, श्रीकृष्णासारख्या त्रिलोक सुंदरानं माझ्यावर आसक्त होण्यासारखं माझ्यात आहे तरी काय? उलट मी विचारतो, श्रीकृष्णावर आसक्त होण्यासारखं आहे तरी काय? अगं, वयानं तुझ्यापेक्षा मोठा, त्यातून आधीच विवाह झालेला म्हणजे। मुनीवर, तुम्ही श्रीकृष्णांना ओळखलेले दिसत नाही। श्रीकृष्णासारखं दिव्य सौंदर्य कोणाजवळही नाही, ते भगवान आहेत,
समस्त धोरणांचे स्वामी आहेत, तीन गुणांचे नियंते आहेत, श्रेष्ठ देवांचे उपासक आहेत, शिशुपाल, दंतवक्र आणि जरासंघासारख्या सामान्य राजांचा पराभव करण्यासाठी त्याने एक क्षणही पुरेसा आहे. नारायण नारायण, हे तुला कोणी सांगितलं? नाही राजकुमारी, यापूर्वी तू कधी श्रीकृष्णाला बघितलेलं नाहीयेस. माझ्या सखीकडून मुकुंदाबद्दल मी खूप ऐकलंय. त्यांचं सौंदर्य माझ्या अंतर्चक्षूंनी मी रेखाटलंय. त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि अलौकिक सामर्थ्य मी जाणते. मुनिवर, मी त्यांची ह्या जन्माचीच नव्हे तर 7 जन्मांची सखी आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा की तुमच्या आठवणीने रुक्मिणी घायाळ झालीय. त्यांना सांगा झाडात, पानात, फुलात, प्रत्येक वस्तूत फक्त तुम्हीच तिला दिसता. नारायण नारायण, राजकुमारी, हा संदेश मी देणं म्हणजे श्रीकृष्णाच्या मनात संशय निर्माण होणं. नाही काय, माझ्या शब्दांचा अर्थच काढत बसतात हो सर्वजण. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुमच्या भावना योग्य तऱ्हेनं श्रीकृष्णापर्यंत पोहोचवेल असा एखादा विद्वान श्रीकृष्णाकडे पाठवा. होय मुनिवर. कल्याण मस्त. नारायण नारायण. सखी 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 सखी. आज्ञा करावी देवी. सखी, आपल्या नगरात सुदय नावाचा एक विद्वान आणि विश्वासू ब्राह्मण राहतो. जा त्याला घेऊन ये. अहो पण. पण आणि परंतुला वेळ नाही. त्याला द्वारकेला पाठवायचे माझा प्रेम संदेश घेऊन. जशी आपली आज्ञा. कृष्ण 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 कृष्ण. प्रणाम देवी. आचार्य सुदेवजी प्रणाम. आयुष्यमान भव. देवी देवी, आपण कृश दिसता आहात. आपले मुख देखील म्लान दिसते आहे. देवी आपण चिंताग्रस्त आहात. बोला बोला, मी आपल्यासाठी काय करू शकतो? आचार्य, माझं चित्त कृष्णपदे जडलं आहे. काया वाचा आणि मनानं मी श्रीकृष्णाला वरलं आहे, परंतु दादाला हा विवाह मान्य नाही. आचार्य, आता आपणच सांगा, मनाविरुद्ध एखाद्या पुरुषाशी लग्न करणं हा अपराधच नाही का? आचार्य, आपण श्रीकृष्णाला जाऊन भेटा. त्यांना माझी व्यथा सांगा. त्यांना सांगा प्राण कंठात आणून रुक्मिणी वाट पाहत आहे. देवी देवी, हे काम मी निश्चितपणे करेन. प्रेमात दूताच्या शब्दापेक्षा प्रेमिकांच्या शब्दांचं महत्व अधिक असतं. माझी भाषा अलंकारिक असेल, पण त्यापेक्षा आपले प्रेमाने ओथंबलेले शब्द खूपच प्रभावी ठरतील. देवी देवी, आपण एक पत्र लिहा आणि मला द्या. माझी खात्री आहे, आपले शब्द श्रीकृष्णाचं हृदय जिंकतील. आचार्य, आपण माझ्यापेक्षा अनुभवाने फार मोठे आहात. आपण सांगितल्याप्रमाणे मी पत्र लिहीन. प्रणाम देवी.
यदुकुल श्रेष्ठ, सामर्थ्य संपन्न, सर्वश्रेष्ठ धनवान, परम प्रसिद्ध, परम बुद्धिमान, परम सुंदर आणि परम त्यागी द्वारकाधीश श्रीकृष्ण महाराजांचा विजय असो. याव ब्राह्मण श्रेष्ठ याव असे आमच्या मंचकावर विराजमान व्हा आणि आपल्या येण्याचं प्रयोजन सांगा. हे मुकुंद परब्रह्मा, कुंडनपुराकडून राजकुमारी रुक्मिणी देवींचा संदेश घेऊन मी इथं आलोय. रुक्मिणी देवींचा संदेश? थोडी प्रस्तावना होईल. राजकुमारी रुक्मिणी देवींचं आपल्यावर असीम प्रेम आहे. भगवान श्रीकृष्णाचीच आपला विवाह व्हावा असं त्यांना वाटतं. परंतु त्यांचा ज्येष्ठ भ्राता रुक्मी यांचा या विवाहाला विरोध आहे. राजा शिशुपाल यांच्याशीच आपल्या बहिणीचा विवाह व्हावा असं त्यांना वाटतं. नव्हे, त्यांनी आपल्या माता पित्यांची इच्छा अवहेरून रुक्मिणी देवींचा स्वयंवर मांडलाय. आणि या स्वयंवरात राजा जरासंध, दमघोष आणि पुत्र शिशुपाल, दंतवक्र, विदुरक, पौंडरुक असे प्रमुख राजे येणार आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ, ज्याप्रमाणे रुक्मिणी आमच्यावर प्रेम करते त्याप्रमाणे आम्हीही रुक्मिणीवर निस्सीम प्रेम करतो. सुंदर सुकुमल रुक्मिणी आमच्या हृदयात विहार करत असते. मनाची खूप तळमळ होते, असं वाटतं तिला कधी भेटतोय. वा मुकुंदा, हा अभूतपूर्व प्रेमसंगमच म्हणायचा. रुक्मिणीच्या मनाविरुद्ध जर कोणी विवाह करणार असेल तर ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही. द्वारकाधीश, रुक्मिणी देवीनं दिलेलं हे पत्र आपण स्वीकारावं. प्रिय द्वारकाधीश, हे अश्रुत त्रिभुवन सुंदर, जो कोणी आपल्या दिव्य रूपाविषयी आणि लीलांविषयी श्रवण करतो तो केवळ श्रवणाद्वारे आपल्या नामरूप गुणात मग्न होऊन जातो. आपण लक्ष्मीदेवीचे पती आहात, भक्तिवत्सल आहात, म्हणून मी आपली नित्य दासी होण्याचा निश्चय केलाय. हे कमलनयन, आता मी आपलीच झाली आहे. जर सिंहाचे भक्ष कोल्ह्याने पळवले तर हास्यास्पद होईल, म्हणून आपल्या चरणी माझी प्रार्थना आहे. शिशुपाल व दस्यम राजाकडून माझे अपहरण होण्यापूर्वी आपण मला स्वीकारावे. आपली रुक्मिणी. ब्राह्मण श्रेष्ठ, आपण आधी आमच्या पाहुणचाराचा आणि सत्काराचा स्वीकार करावा आणि नंतर कुंडिनपूरला जावं. जशी आज्ञा. आणि रुक्मिणीला सांगावं, हे देवी आपण निश्चिंत राहा, योजलेप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्ण येतील आणि कोल्ह्यांच्या आणि लांडग्यांच्या कळपातून हरणाच्या पाडसाची जशी अलगद सुटका करावी तशी आपली अलगद सुटका करतील. होय महाराज. दादा, दादा. याव मुकुंदा, थेट व्यायाम मंदिरातच आलास. दादा आम्ही कुंडिनपूरला निघतोय. कुंडिनपूरच्या भीष्मक राजाशी नाते संबंध जोडण्याचा तुझा विचार दिसतोय. दादा, कुंडिनपूरची राजकन्या अतिशय सुंदर आहे. असणारच. तिचं आमच्यावर खूप प्रेम आहे. असणारच दादा. पण या विवाहाला तिच्या भावाचा म्हणजे रुक्मिणीचा या विवाहाला विरोध आहे. तोही असणारच दादा. थट्टा नको, आम्ही सत्य तेच सांगतोय. थट्टा आणि माझ्या या भावाची
मी सत्यतेच बोललो. माझा भाऊ आहेच देखणा आणि पराक्रमी. त्याच्यावर राजकारण्या नाही भालणार तर काय जरासंध आणि वक्रदंडावर भालणार आहेत का? कृष्णा, तुझा विवाह भीष्मकाची राजकन्या रुक्मिणीशीच होईल आणि जो कोणी या विवाहास विरोध करेल त्याला माझ्या या गदेचा प्रसाद खावा लागेल. कृष्ण, तू हो रथावर आरूढ. मी आणि माझं सैन्य तुझ्या संरक्षणासाठी सिद्ध आहोत. कृष्णा, कृष्णा, मुरारी, रुक्मिणी, कृष्णा, कृष्णा, मुकुंदा, मुरारी, कृष्णा, रुक्मिणी, कृष्णा, कृष्णा, मुरारी, कृष्णा, कोण कोणाचा आहे हा दिव्य स्पर्श? मी आहे कृष्णा, तुझा सखा. कृष्णा, आज तुम्हाला पाहिलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. रुक्मिणी, अगं तुझं लावण्य पाहिलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. मला तुमची पट्टेराणी व्हायचंय. अगं वेडे, त्यासाठीच तर तुला भेटायला आलोय. मग मला एक सांगा, तुमच्या सगळ्या राणांमध्ये मी तुमची आवडती राणी होईन ना? अगं मी सगळ्यांचेच लाड करतो, सगळ्याच माझ्या आवडत्या आहेत. तसं नाही, सगळ्या राणांमध्ये तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम कराल ना? अगं वेडे, प्रेमाचे तुकडे थोडेच करता येतात. पण एक सांगतो, तू माझी सगळ्यात आवडती प्रिय पट्टराणी होशील. खरंच? मुकुंदा, मग मला द्वारकेला घेऊन जाल ना? नेणार, तुला द्वारकेला घेऊन जाणार, पण वेळ आल्यावर. खरंच? हो. मुकुंदा, कृष्णा, कुठे आहात तुम्ही? मुकुंदा, कृष्णा, कृष्णा, मुकुंदा, रुक्मिणी, रुक्मिणी, कृष्णा. अगं कुणाला हाका मारतेस? इथं तर कुणीच दिसत नाहीये. असं कसं शक्य होईल? प्रत्यक्ष मुकुंद माझ्या बरोबर आहेत. कुठे गेल्या तुझ्या सख्या? भावमुद्रा, मदनमुद्रा? मला कुणाचीही आवश्यकता नाही माते. प्रत्यक्ष मुकुंद माझ्या बरोबर आहेत. ते तुला दिसत नाही पण मला मात्र दिसतात. तू ना कृष्णवेडी झालीयस. तू चिंता करू नकोस, तुझा विवाह कृष्णाशीच होईल. माते, पण हे कसं शक्य आहे? रुक्मी दादाला हा विवाह मान्य नाही. रुक्मीला समजवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. माते, पण रुक्मी दादा तर कृष्णाला कनिष्ठ मानतो. तो अहंकाराने आंधळा झालाय. त्याचा मित्र शिशुपाल, त्याची माता शुतश्रुव ही वसुदेवाची सख्खी बहीण म्हणजे कृष्णाची आत्या. मग मला सांग, कृष्णा आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे? नाही ना? रुक्मिणी, आंधळ्याला आपण निद्रेतून जाग करू शकतो, पण ज्याने आंधळ्याचं सोंग घेतलंय त्या रुक्मिणीला आपण कशी काय जागाडणार? माते, आता तूच सांग, मी कोणाचा आधार घेऊ? कन्ये, सत्याला आणि प्रेमाला आधाराची आवश्यकता नसते. कृष्ण भगवान परमसत्य आहेत, त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही ठीक होईल. शिवाय कन्ये, माझे आशीर्वाद आहेत तुला, तुझा विवाह कृष्णाशीच होईल. पिताश्री, 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 माताश्री, प्रणाम. युवराज, काही नवीन वार्ता? होय पिताश्री, पिताश्री. चारी दिशांनी वैभवशाली राजे आणि राजकुमारांचे रथ, घोडे आणि सैन्य येत आहे. शिशुपाल सैन्यासह दाखल झाला आहे. पिताश्री, त्याच्या स्वागतासाठी मला जायलाच हवं. युवराज, शिशुपालांसह सर्व पाहुण्यांचं योग्य रीतीने स्वागत करा. जशी आज्ञा पिताश्री. महाराज, शिशुपाल सैन्यासह आलाय, त्याला कृष्णाबरोबर युद्ध तर छेडायचं नसेल ना?
महाराणी त्यांनी जर हे दुस्साहस केलं तर त्यांची परिणिती काय होईल याची शिशुबाला कल्पना असावी. रुक्मिणीच्या मनाप्रमाणे स्वयंवर झालं तर खूपच बरं होईल. माझी गुणाची लेखती तिच्यावर हा प्रसंग का म्हणून यावा? महाराणी चिंता करू नका, सगळं काही योजल्याप्रमाणे व्यवस्थित होईल. आपली लाडकी कन्या कुठे आहे? तिला वधुवेशात नटी थटलेली मला पाहायचे. एव्हा ना ती दुर्गा मंदिरात पूजेसाठी पोहोचली सुद्धा असेल. माते, विवाहाची घटिका जवळ आली तरी श्रीकृष्ण कसे अजून आले नाहीत? माते, मला सहाय्य कर. माझे पती म्हणून मला श्रीकृष्णच लाभू दे. मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायस्तन हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण सुदेम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्ष महाशिवरात्रिं स्वाहा सदा नमोस्तुते. हरि ओम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गणरुज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायस्तन हरे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रणत महाकाय सूर्यकोटि समप्र निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदां. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेति सर्वज्ञोपशान्तये. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति येषां मंगलं येषां व्यवस्थो भगवान् मंगलायस्तनो हरि. रुक्मिणी, देवीने माझी प्रार्थना ऐकली. मुकुंदा, मला घेऊन जा. शुभ स्वागत कुंडिनपुरात, आपलं शुभ स्वागत. राजपुत्रा, रुक्मिणीच्या विवाहाचा थाटमाट पाहून आमच्या डोळ्याचं पारण फिटलं. देशोदेशीचे राजे राजपुत्र रुक्मिणीला जिंकण्याच्या लालसेनं इथं गोळा झाले असले तरी ते सर्वजण जाणतात रुक्मिणीचा विवाह फक्त शिशुपाला बरोबरच होऊ शकतो. हो शिशुपाल, रुक्मिणी तुझ्या गळ्यात वरमाला घालण्याच्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतोय. तो क्षण आता फार दूर नाही, पण मित्रा, त्या दुष्ट पातकी विश्वासघातकी कृष्णावर तुझं लक्ष आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. तो केव्हाही कधीही कपटनाट्य खेळण्यात पारंगत आहे. महाराज भीष्मक, शिशुपाल आणि जरासंधाच्या सेनेला पाहून कुंडिनपुरात येण्याचा साहस तो गवळ्याचा पोर करेल असं वाटत नाही. आणि त्यातूनही त्याने दुस्साहस केलंच तर तो पुन्हा द्वारकेत पोहोचणार नाही. एकदा हा विवाह सोहळा पार पडू दे. त्या कृष्णाला पराभूत करण्यासाठी माझी सेना आतुरलेली आहे. मित्रा, शिशुपाला आता अधिक वेळ घेत नाही. स्वयंवराला आलेल्या पाहुण्याच्या स्वागताला जायला हवं. मला अनुमती हवी. अवश्य अवश्य. राजपुत्रा. बोल मित्रा. असं टाकतो. अवश्य. हे मासदार. आता माझा डाव. अवश्य. हे माझं दान. जीतम जीतम जीतम. सेवका, काय वार्ता? हो महाराज, अतिशय लांछनास्पद घटना घडली आहे. लांछनास्पद? काय वार्ता घडली ते कथांतर करशील? महाराज,
रुक्मिणी देवी दुर्गा देवींच्या मंदिरात गेल्या असत्या त्या कृष्णाने त्यांचं अपहरण केलं. काय? कृष्णाने रुक्मिणीचं अपहरण केलं? नाही, मी कदापि सहन करू शकत नाही. शिशुपाला, सैन्याला आदेश दे. माझ्या बहिणीला पळवून नेणाऱ्या त्या कपटी कृष्णाचा सर्वनाश करण्याची वेळ आता आली आहे. कृष्णाच्या आयुष्याचा हा अंतिम दिवस असेल. अंतिम? अंतिम. पिताश्री, पिताश्री. काय झालं पुतळा? पाहिलं त्या दुष्ट कृष्णानं काय कृत्य केलं ते पाहिलं? त्यानं आपल्या रुक्मिणीचं अपहरण केलंय. काय? पण हे घडलं तरी कसं? एवढ्या राजांसमोर सैन्याच्या वेढातून कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला तरी कसा? कृष्ण कोणत्याही विरोधाशिवाय रुक्मिणीला घेऊन गेला. आमचा पराक्रम, शौर्य, धनुर्विद्या मातीमोल झाली. त्या घटनेनं आमच्या कीर्तीला कलंक लागायची वेळ आली. कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला ही गोष्ट सत्य आहे. हे दुष्ट कृष्णा ध्यानात ठेव, तू माझ्या भगिनीशी रुक्मिणीशी विवाह करू शकत नाहीस. तुझा दारुण पराभव करून रुक्मिणीला परत कुंडलपुरी आणीन, अन्यथा हा रुक्मी या भूमीत परत पाय ठेवणार नाही. दरासंध, शाल्य, शिशुपाल, दंतवक्र यांच्या सेना तुझा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. हो, आज तुझा सर्वनाशाचा दिवस आहे. सलाम मित्रा. पुत्रा रुक्मी. रुक्मी. मुकुंदा, दादा आणि शिशुपालाचे सैन्य आपला पाठलाग करतायत, आपल्यावर बाणांचा वर्षाव करतायत. रुक्मिणी, माझ्या सामर्थ्यावर तुझा विश्वास आहे ना? बघ आता माझा पराक्रम. अरे यदुवंश कलंक श्रीकृष्णा, अरे पळतोस कुठं? माझ्याशी युद्ध कर. हा घे, हा घे प्राणघातक बाण. अरे पळपुट्या भ्याडा, हा घे प्राणघातक बाण. मुढा, हा माझा बाण घेईल तुझा प्राण. कृष्णा, मी आलोय. शिशुपाल आणि रुक्मिणीच्या सैन्याचा नाश केल्याशिवाय मी माघारी फिरणार नाही. दादा, तू उत्तरेकडनं चढाई कर. होय कृष्णा. अरे यदवंश कलंका पळपुट्या, पळतोस कुठं? धर्मयुद्ध करणं तुला जमत नाही. आता माझ्याशी गाठ आहे. थांब, तुला माझ्या बाणांच्या वर्षावांनी भुईसपाट करतो. की रुक्मिणी, माझ्या हातून तुझ्या बंधूचा वध न घडो. मुकुंदा, त्याचा गर्व नाही सा करा, पण त्याचे प्राण घेऊ नका. अन्यथा माझ्या विवाहामुळे माझ्या भावाचे प्राण गेले असा बोलबाला होईल. अरे पळतोस कुठे भ्याडा पळपुट्या? युद्ध कर, युद्ध. Ah.
श्रीकृष्ण, माझ्या भावाला मारू नका श्रीकृष्ण, मी तुझे पाया पडते, त्याला नका मारू। दारुका, या रुक्मीला आत्ताच्या आत्ता घेऊन जा, याला विद्रूप करा आणि कुंडिनपूरला परत पाठवा। श्रीकृष्ण, मी तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये, माझ्या आई वडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तर मी त्याला जिवंत सोडलं। रुक्मिणी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, द्वारका नगरी तुमच्या विवाहासाठी सज्ज आहे, तेव्हा आपण विना विलंब चलावं। महाराज, कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला, आता पुढे काय करायचं ठरवलंय आपण? महाराणी शुद्धमती, कृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला हे बरंच झालं, पण माझ्या डोक्यात एक विचार सुरू आहे। कन्यादान करावं म्हटलं तर पुत्र रोष ओढून घ्यावा लागेल, आणि कन्यादान न करावं तर पवित्र संस्काराला लाथाडल्यासारखं होणार आहे। महाराज, कृष्णानं रुक्मिणीचं अपहरण केलं ते तिच्या मनाविरुद्ध नव्हे, तर तिच्या भावना जाणून जणू तिच्या प्रेमाला प्रतिसादच दिला त्याने। आपण द्वारकेला जाऊ, आपल्या कन्येच्या विवाहात सामील होऊ, त्यामुळे वधूवरांना जेवढा आनंद होईल तेवढाच आनंद श्रीकृष्णाच्या माता पित्यांना होईल। आपण विवाहाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देऊया। महाराणी, आपण म्हणतात योग्य आहे, आपण विवाहाला आवर्जून जायला हवं। चला। मंगल्ये शिवे सर्वासारिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते, शुक्लाम्बरं द्रम्देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेति सर्वज्ञोपशान्तये सर्वदा सर्वकार्येषु नास्ति येषां मङ्गलं येषां यस्तु भगवान् मङ्गलाय स्तनो हरि। महाराज, या शुभ मुहूर्तावर आपण आता कन्यादान करावं। ही कन्या सुवर्ण अलंकारांनी संपन्न करून विष्णुरूपीतला ब्रह्मलोकेच्या प्राप्तीसाठी देत आहे, यास सर्व देवदेवता साक्षी आहेत। सर्व पितरांच्या उद्धारासाठी ही कन्या मी तुला देतो। कल्याणमस्तु, ओम शांते, पुष्टिस तुष्टिस शास्तु, म्हणा तथास्तु। साधो साधो साधो।
कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा किती थाटात पार पडला नाही असा अद्भुत सोहळा मी तरी कधी पाहिला नाही. पण महाराणी, या विवाह सोहळ्यात एका गोष्टीची उणीव मला नक्कीच भासली. ती कोणती महाराज? माझा सर्वात ज्येष्ठ लाडका पुत्र रुक्मी या विवाह सोहळ्यास हजर राहिला नाही. मला देखील खूप वाईट वाटत, पण काय करणार, त्याचा अहंकार कमी होत नाही. श्रीकृष्णासारखा मेहुणा मिळायला भाग्य लागतं हे त्याला केव्हा ना केव्हा तरी कळेलच. त्याचं वास्तव्य कुठे आहे, तो काय करतोय, त्याची दिनचर्या कशी चालली आहे, काहीच कळायला मार्ग नाही. महाराणी, रुक्मी कट्टर क्षत्रिय आहे आणि खरा क्षत्रिय आपल्या प्रतिज्ञेपासून कधीच विचलित होत नाही. याचा अर्थ त्या दोघातील शत्रुत्व संपणार नाही? महाराज, आपण अनुभवूयात, काही करा पण या दोघातील शत्रुत्व संपवा. महाराणी, श्रीकृष्ण सर्वज्ञ आहे, त्याला मार्गदर्शन करण्यात कमी काय मोठा नाही. श्रीकृष्ण सर्वांचंच कल्याण इच्छितात, ते रुक्मीचंही कल्याण निश्चितच इच्छितील. त्याचं क्षेम कळलं नाही, रात्रंदिवस चिंता वाटते हो. महाराणी शुद्धवती, या चिंता करण्याचं काहीच कारण नाही. रुक्मिणीचा विवाह कोणा सामान्य राजाबरोबर झालेला नाही, तो जगाची चिंता वाहणाऱ्या योगेश्वराबरोबर झालेला आहे. आपण अगदी निश्चिंत असावं. रुक्मिणी प्रिय, मला एक सांग. शिशुपाल, पराक्रमी शिशुपाल हा तुझ्या सौंदर्याने ठार वेडा झाला होता, शिवाय तो थोर राजाही होता, शिवाय तुझ्या माता पितांची या विवाहाला संमती देखील होती, तरी देखील तू माझ्याशी विवाह केलास. रुक्मिणी, मी वयानं तुझ्यापेक्षा थोर आहे, असं असूनही तू माझ्याशी विवाह केलास. खरं खरं सांग रुक्मिणी, का नाथ, असा प्रश्न पडण्याचं तुम्हाला कारणच काय? माझ्याशी वियोग घडून आणण्याचा तुमचा विचार नाही ना? रुक्मिणी, अगं असा विचार मी करीनच कसा. मला माहिती आहे तू प्रामाणिकपणे माझ्यावर आसक्त झाली आहेस. नाथ, सर्व जगात तुम्ही मला प्रिय आहात. पृथ्वीवरील कुठल्याही बलाढ्य राजाशी आपली तुलना नाही होऊ शकत. तुम्ही इंद्रियांचे स्वामी आहात, सर्व गुणसंपन्न, सर्व शक्तिशाली आहात. मी तुमची जन्मानुजन्मीची सखी आहे. तुमची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं, तेही आपल्याच कृपेने. सखी प्रिय, मला हजारो कांत आहेत, पण तुझ्या एवढं प्रेम कुणीही करणार नाही, किंबहुना करू शकणार नाही. सखी, तू मला पाहिलंही नव्हतंस, तरी देखील अनेक पराक्रमी गुणसंपन्न राजकुमारांना आवेरून तू माझ्याशी विवाह केलास. आज मी प्रसन्न आहे. माग रुक्मिणी, माग. काय हवं ते माग? मनमोहन, मला तुमचा विरह सहन होत नाही. क्षणभर हे तुम्ही मला दिसला नाहीत ना, तर असं वाटत. काय वाटत? श्यामसुंदरा, मला तुमचं प्रेम हवंय, पण इतर सर्व राण्यांहून थोडस जास्त. हो रुक्मिणी, ना माने, 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 ना मा
माते भावमुद्रे काय म्हणालीस आपण अशा एकट्याच या बागेत काय करताय ही रुक्मिणीची आवडती बाग आहे इथल्या पाना फुलांना तिचा स्पर्श झालाय इथले भृंग तिची आवडती गाणी गात आहेत ती द्वारकेला तिच्या सासरी गेली असली ना तरी असं वाटत ती इथेच कुठेतरी आहे या पाना फुलात या निर्झरात पण माते रुक्मिणी सासरी गेली आहे हे कटू सत्य तर आपल्या सगळ्यांना पचवायलाच पाहिजे पण खरंच सांगते रुक्मिणी सासरी गेल्यापासून सगळं नगर अगदी अगदी मूक झाल्यासारखं वाटतंय होय भावमुद्रे मुलीचं सासरी जाणं म्हणजे काय असतं हे आई झाल्याशिवाय नाही कळत ग लहानपणापासून फुलाप्रमाणे जपली आणि भुरकन उडून गेली तिच्या आठवणीने मन अगदी घायळ होत ग माते आवराव स्वतःला पण एक आनंद मात्र आहे रुक्मिणीला तिच्या मनासारखा जीवनसाथी मिळाला खरंय तोच एक आनंद वाटतो मनाला माते महाराजही रुक्मिणीच्या वियोगाने दुखावले असतील नाही अंतःकरणातलं दुःख ते दाखवू शकत नाही एवढंच माते चलावा आपण या ग्रीष्म ऋतूतला उन्हाळा आपल्याला नाही सहन होणार चलावं मुकुंदा पारिजातकाची ही फुलं तुम्हाला आवडतात ना घ्या करा यांचा स्वीकार सत्यभामेसाठी पारिजातकाचा वृक्ष आपण स्वर्गातून पृथ्वीवर आणला आता माझीही एक इच्छा पूर्ण करावी बोल राधे काय हवं ते माग मुकुंदा विष्णू अवतारात मी तुमच्यावर आकृष्ट झाले तुम्हाला कधी भेटीन ही इच्छा मनात ठेवून तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही म्हणालात काय हवंय तुला आपल्या वामांकी असण्याची इच्छा मी व्यक्त केली तेव्हा तुम्ही म्हणालात राधे ते एवढं सोपं नाही त्यासाठी 60,000 वर्ष तपश्चर्या करायला हवी ते तपश्चर्या पूर्ण करूनच आज कृष्णावतारात मी आपल्या समवेत आहे आज तरी माझी ही इच्छा पूर्ण कराल ना राधे तुझ्या निस्सीम प्रेमावर मी प्रसन्न झालोय माझ्या प्राप्तीसाठी तू 60,000 वर्ष तपश्चर्या केलीस राधे तुझ्यासारखी प्रियसी मिळणं भाग्याचं लक्षण आहे कृष्णा तुम्ही असं म्हणताहून विशाल आहात अनंताहून दीर्घ आहात तुमचा विशुद्ध सहवासच मला हवा आहे सतत अनंत काळ राधे राधे माझ्या असंख्य राण्या आहेत तरीही आजपासून तुझं नाव माझ्या नावासोबत जोडलं जाईल अनंत काळासाठी राधा कृष्ण राधा कृष्ण मुकुंदा याहून अधिक मला काय हवंय तुमच्या नामातच मला विरून जायचं No.
नारायण नारायण, भगवंता तुझी लीला अगाध है। नारायण नारायण नारायण। हे मी काय पाहते, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये। विश्वास ठेवावा लागतो रुक्मिणी देवी, विश्वास ठेवावा लागतो, आणि विशेषतः पत्नीनं पतीवर विश्वास हा ठेवावाच लागतो। नाही तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे, अहो संसार म्हटलं की हे चालायचंच। कदापि चालणार नाही, श्रीकृष्ण माझ्याशी खोटं बोलले, आता मी ह्या द्वारके क्षणभरही थांबणार नाही। नाही हे असं करू नका देवी, अहो हा महाराज भीष्मक आणि यदुकुलाच्या लज्जेचा प्रश्न आहे। मुनीश्वर मला खूप वाईट वाटतंय, खूप वेदना झाल्यात माझ्या अंतकरणाला, ज्याच्यावर मी निस्सीम प्रेम केलं त्यानेच मला फसवलं। नाही ह्या जगात प्रेम नसेल नव्हतं आणि नाही, फक्त व्यवहार व्यवहार शुष्क व्यवहार। जा सांगा तुमच्या द्वारकाधीशांना या पुढे रुक्मिणी त्यांना कधीही भेटणार नाही। नाही देवी देवी, नारायण नारायण, भगवंता भगवंता भगवंता। भगवंता भगवंता, द्वारका दिशा मुकुंदा प्रणयातून बाहेर ये आणि मी काय सांगतो ते नीट ऐक। मुनिवर अवश्य चिंताक्रांत का? अहो नको ते शब्द, नको त्या वेळी नको त्या ठिकाणी बोलल्यावरती संकटाचा प्रसंग उभा राहतो हेच खरंय। मुनिवर काय घडलंय ते तरी सांगा। नको ते बोललो मुकुंदा, नको ते बोललो। नारायण नारायण, म्हटलं रुक्मिणी देवीच्या प्रेमाची परीक्षा पाहावी तर माझीच परीक्षा झाली। योगेश्वरा काही क्षणापूर्वी आपण राधाराणींबरोबर काय म्हणतात ते प्रणय करत होतात त्याचं वर्णन मी रुक्मिणी देवींजवळ केलं। मुनिवर अहो या स्त्रियांचा स्वभाव ठाऊक नाही हेच खरंय। पण मुकुंदा मुकुंदा, महाल सोडून निघालेल्या रुक्मिणी देवींना अडवा, कृपा करा, नाहीतर या नारदावर पती पत्नीच्या विरहाचा ठपका बसेल। मुकुंदा अडवा त्यांना। मुनिवर आपण चिंता मुक्त असा, निश्चिंत असा, अहो रुक्मिणी देवींचं आमच्यावर असीम प्रेम आहे। त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तरी या द्वारका नगरीचा आमचा महालच काय, पण आमच्या शयनगृहाचा साधा उंबरटा सुद्धा त्या ओलांडून जाणार नाहीत, आपण निश्चिंत राहा। नारायण नारायण। रुक्मिणी रुक्मिणी। महाराज काय झालं ते कळलं नाही, पण जाताना त्या खूप चिडल्या होत्या, रागावल्या होत्या, त्यांच्या डोळ्यातून जणू अश्रूंचा पूरच वाहत होता, रागानं गाल लाल बुंद झाले होते। मी त्यांना अडवायचा खूप प्रयत्न केला, पण पण त्यांनी मला जुमानलंच नाही। जाताना एकच म्हणाल्या, द्वारकेचं पुन्हा दर्शन नाही असं म्हणाल्या। रुक्मिणीचा शोध घ्यायलाच हवा। रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणी
गेली रुक्मिणी श्री कृष्णासी सोडून या गेली रुक्मिणी श्री कृष्णासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी सोडून या गेली रुक्मिणी श्री कृष्णासी सोडून या गेली रुक्मिणी श्री कृष्णासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी चैन मुळी पडेना सैर भैर मन चैन मुळी पडेना कोणास पुसावे काही काही सुचेना कोणास पुसावे काही काही सुचेना शोधण्या चालले तुडवित दाटवनासी शोधण्या चालले तुडवित दाटवनासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी घेऊन वेश गोपाचा वण वण फिरतो घेऊन वेश गोपाचा वण वण फिरतो हे सत्पुरुषा मला सांग इकडनं कुणा स्त्रीला जाताना पाहिलं का हो पाहिलंय ती अतिशय सुंदर आहे तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या परंतु चेहऱ्यावर मात्र क्रुद्ध भाव होते मला सांग ती कुठे जाणार असं म्हणाली नाही तसं काही मी विचारलं नाही किंबहुना तिच्या चेहऱ्यावरचे दैवी भाव पाहून तसं विचारण्याचं धाडसच झालं नाही माझं पण तुम्ही एवढी चौकशी करताय ती तुमची कोणी नातेवाईक वगैरे आहे का होय अरे मग उशीर नका करू या वनामध्ये खूप राक्षस आहेत चला आपण शोध घेऊ चला वेश गोपाचा वण वण फिरतो द्वारकाधीश जरी स्वामी जगाचा असतो द्वारकाधीश जरी स्वामी जगाचा असतो परिदैव योग चुकविता नाही कोणासी परिदैव योग चुकविता नाही कोणासी मनी उदास होई श्री हरि त्या क्षणासी मनी उदास होई श्री हरि त्या क्षणासी सोडून या गेली रुक्मिणी श्री कृष्णासी सोडून या गेली रुक्मिणी श्री कृष्णासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी मनी उदास होई श्री हरि त्याक्षणासी
कृष्णा मला सांग तू रुक्मिणी वहिनी बोलावल का भानलास सांग ना। अरे मित्रा ती माझी सखी आहे लाडकी सखी मी का भांडू तिच्याशी। मग ती काय उगीत द्वारका सोडून गेली का ते खल खल काय ते सांग। आता कसं सांगू मित्रा मला चांगलं कळतं मी हुशार आहे सांग ना थांग। मित्र पिंड्या राधा राधा ही माझी भाव सखी जन्म जन्मीची भाव सखी माझ्या प्राप्तीसाठी हजारो वर्षाची तपश्चर्या केली। राधा म्हणजे या विश्वातलं विशुद्ध प्रेमाचं सत्य रूप। कृष्णा तुम्हाला तुझं ते नेहमीच तत्वज्ञान अजिबात थांबू नको मला मला खल खल काय ते थांग। अरे वेड्या राधेसोबत प्रणय प्रसंग करत असताना रुक्मिणीने आम्हाला पाहिलं आले 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 अच्छा कसं काय घडलं हा म्हणूनच रुक्मिणी वहिनी लागावून गेली असणार बरोबर आहे बरोबर आहे। होय रे पेंद्या रुक्मिणी गेली आणि आणि आमचं कशातच मन रमेनासं झालं कशातच रमत नाही रे आम्ही। नाही पण कृष्णा तू तू अजिबात चिंता करू नको मी आहे ना मी आहे ना तुझं मितलं आहे ना मी तुझ्या बोल बोल ए गोपांडो चला ले चला सगळे जाऊ आपण चला चल मितला। कृष्णा ए कृष्णा किती सुंदर हवा आहे नाही एकदम मस्त आपण सगळे हितच विश्रांती घेतली तर पहिलं गोपांनो नाहीतर आपण थकले मिळून हित गोपाल काला करू बोला कृष्ण कन्हैया की चला चला। जय गोविंदा जय गोपाला जय गोविंदा जय जय गोविंदा जय गोपाला 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 जय गोविंदा बोला कृष्ण कन्हैया की बोला कृष्ण कन्हैया की। घ्या काल्याचा प्रसाद घ्या। वा 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 मित्र मंडळी गोप गोपाळ मौज लुटत आहेत पण या आनंदाच्या क्षणी कृष्ण कन्हैया आपल्या सखी रुक्मिणीला विसरलेले तर नाहीत ना पाहायला हवं। नारायण नारायण मुनिवर यावं यावं मुनिवर भगवंता या रम्य परिसरात आपल्याला पाहून खूप आनंद झाला हे दृश्य विलोभनीय आहे हा पण यात एक उणीव आहे। उणीव उणीव ती कोणती? भगवंता तुमची प्रिय पत्नी रुक्मिणी देवी आता या क्षणी आपल्या बाजूला असत्या तर आवर्णनीय शोभा आली असती
हा पण शेवटी देवालाही दैव असतच नाही का? नारायण नारायण। मुनिवर, आम्हाला वाटतं रुक्मिणी या दिंडीर वनातच असेल, नाही? हा मलाही तसंच वाटतंय, परंतु परमेश्वरा, या दिंडीर वनात एक अद्भुत भक्त आहे, त्याचं नाव पुंडरीक। तरुणपणी त्यानं माता पित्यांचा खूप छळ केला, परंतु नंतर मात्र त्याला माता पित्यांच्या सेवेचं महत्व कळलं। आता या भीमेच्या काठी तो आपल्या माता पित्यांची सेवा करतोय, त्यांच्या सेवेचं जणू व्रतच घेतलंय त्यांनी। माता पित्यांच्या सेवेचं व्रत? त्याच्या पुढे त्याला कशा कशाचीही पर्वा नाहीये। मुनिवर, आम्ही त्यास भेटावयास गेलो तर आमच्याशी तो बोलेल ना? तुम्ही जाऊन तर बघा, अनुभवा अनुभवा ते माता पिता सेवेचं व्रत। ठीक आहे मुनिवर, आम्ही पुंडलिकास भेटावयास जाऊ, अवश्य जाऊ। नारायण नारायण। पुंडलिका, पुंडलिका, मी श्रीहरी, श्रीहरी तुझ्या द्वारी आलोय, द्वारकेचा राणा श्रीकृष्ण। पुंडलिका, होय ठाऊक आहे मला, पण माझे माता पिता विश्रांती घेत आहेत, कृपा करून त्यांच्या निद्रेत व्यत्यय आणू नका, नाहीतर तुम्ही असं करा, तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा। पुंडलिका, देवापेक्षा आई वडील मोठे वाटतात तुला? निश्चितच देवा, अरे जन्मदाते आई वडील परमेश्वराहूनही श्रेष्ठ आहेत, त्यांची सेवा करणं यापेक्षा मोठं पुण्य या विश्वात दुसरं कुठलंच नाहीये। आ हा हा हा। पुंडलिका, तुझं हे मातृपितृ सेवेचं व्रत पाहून आम्ही धन्य झालो, तुझ्यावर मी प्रसन्न आहे। माग पुंडलिका, काय हवं ते माग। देवा, देवा आई वडिलांची सेवा करून मला जो काही आनंद मिळाला आहे त्याची बरोबरी कशाशीही करता येणार नाही, तेव्हा मला काहीही नको, पण फक्त माझ्यासारख्या असंख्य भाविकांना तुझं दर्शन घडो यासाठी तू या विटेवर असाच उभा राहा युगानुयुगे। देवा, परमेश्वरा, अरे मी भक्तीपोटी प्रेमापोटी तुला या विटेवर उभं केलंय, त्याबद्दल मला क्षमा असावी, पण देवा राहशील ना उभा, तू तू कंटाळणार तर नाहीस? नाही नाही पुंडलिका, नाही। अरे भक्तांना दर्शन देणं यातच आम्हाला आनंद असतो।
तुझी इच्छा पूर्ण होईल। पुंडलिका देवा, जिथे भक्त तिथेच परमेश्वराचं वास्तव्य। 28 युग पुंडलिका, 28 युग या विटेवर आम्ही उभे राहू आणि भक्तांना दर्शन देऊ। देवा यातच आम्हाला समाधान आहे। धन्य आहेस देवा। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा, ओ हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभाराई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभाराई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव तुलसी माळा गळा कर ठेवून कटी, कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती। जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभाराई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा, सुवर्णांची कमळे वनमाळा गळा। राई रखुमा बाई राणी या सकळा, ओवाळी ती राजा विठोबा सावळा। जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती, चंद्र भागे माझी सोडून या देती। दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती। जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयेती, हो साधु जनयेती। चंद्र भागे मध्ये स्नान जे करीती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती। केशवासी नाम देव भावे वाळीती। जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा। रखुमाई वल्लभा राई चा वल्लभा, पावे जीवलगा। जय देव जय देव सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, करकटे वरी ठेवुनिया। करकटे वरी ठेवुनिया, करकटे वरी ठेवुनिया। तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर घेची ध्यान। आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान।